स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि आत्ताच्याकडची सर्वात मोठी बातमी मित्रांनो आपल्या हाती आलेली आहे. तर या बातमीचा आपण संपूर्ण आढावा आजच्यामध्ये घेणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य खात्यातील रिक्त पदे भरण्याचा अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे मित्रांनो. स्वतः राजेश टोपे सरांनी TV9 मराठीशी बोलताना ही बातमी दिलेली आहे. तर या बातमीचा आपण संपूर्ण आढावा आजच्यामध्ये घेणार आहोत. त्यांनी काय सांगितलं संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना अशी आहे, तुम्ही जर व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, कारण की मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. व्हिडिओ लाईक करा कारण की तुम्हाला नंतर व्हिडिओ मिळणार नाही. आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती क्लिक करून द्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील. तर बघा मित्रांनो, राजेश टोपे सरांनी काय सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, आरोग्यमंत्री राजेश टोपे सर हे TV9 मराठीशी लाईव्ह बोलताना मित्रांनो त्यांनी सांगितलं आहे की आरोग्य खात्यामधील जे काही रिक्त पदे असतील ते सर्व पदे भरण्याचा अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे. म्हणजे मित्रांनो समजून घ्या, ज्या जिल्हाधिकाऱ्यांना वाटत असेल की आपल्या जिल्ह्यामध्ये आता आरोग्याचे पदे हे खूप कमी आहेत आणि त्यांना ते भरायचे, तर त्यांना तो पूर्ण अधिकार देण्यात आलेला आहे. मग मित्रांनो, ते MBBSचे पद असो किंवा वार्ड बॉयचे असो किंवा कोणतेही पद असो, ते संपूर्ण पदे भरण्याचा अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे. जर त्यांच्या जिल्ह्यामध्ये पद हे रिक्त असतील तर ते पदे स्वतः भरू शकतात, स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे सरांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, गोंदियामध्ये त्यांची आढावा बैठक चालू होती, त्यामध्ये त्यांनी संपूर्ण माहिती दिली आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल, प्रूफ बघायचं असेल, तर तुम्ही TV9 मराठीवरती जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. तुम्हाला सेम टू सेम मित्रांनो असंच लोगो दिसेल, अशा यावरती तुम्हाला क्लिक करायचं, जेणेकरून संपूर्ण माहिती राजेश टोपे सरांनी दिली आहे ती संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आताच्याकडची सर्वात मोठी बातमी आली आहे की आरोग्य खात्यातील सर्व काही जे काही रिक्त पदे असतील ते भरण्याचा अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण की मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि ही सर्वात महत्त्वाची अपडेट मित्रांनो मी तुम्हाला सर्वात फास्ट दिले, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण की मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट सर्वात लेटेस्ट घेऊन येत असतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.